पुन्हा एकदा त्या सगळ्या बालसुलभ वयामध्ये जाता, त्या गावाकडच्या मुलांमध्ये जाता आणि त्यांच्या मनातलं सगळं जे स्वप्न आहे, जी स्वप्नांची दुनिया आहे, ती दुनिया आपण पाहतो. त्या दुनियेमध्ये एक ठळक नाव असतं, ते त्यांच्या मामाचं. मामाचं गाव त्यांना आवडतं, पण ते का आवडतं हे परत एकदा आपण रमिजेच्या कवितेतून ऐकूया. माझ्या मामाच्या गावाला चारी बाजूला डोंगर, काजू फणसाच्या बागा आणि आंब्याला मोहर. माझ्या मामाच्या गावाला चारी बाजूला डोंगर, काजू फणसाच्या बागा आणि आंब्याला मोहर. माझ्या मामाच्या गावाला आई संगे गावी जाता स्वागताला उभी मामी, आई संगे गावी जाता स्वागताला उभी मामी. तिच्या गोड वागण्याने, तिच्या गोड वागण्याने त्रास वाटी किती कमी. माझ्या मामाच्या गावाला माझा मामा दूरदेशी बाई करतो नोकरी, माझा मामा दूरदेशी बाई करतो नोकरी. गावाकडे आल्यावर, गावाकडे आल्यावर येतो आमच्याही घरी. माझ्या मामाच्या गावाला किती किती भेटी छान अम्मा भावंडांना देतो, किती किती भेटी छान अम्मा भावंडांना देतो. आणि सुंदर काठाची, आणि सुंदर काठाची आईसाठी साडी घेतो. माझ्या मामाच्या गावाला माझी आजोळाची आजी जुन्या गोष्टी तर मते, माझी आजोळाची आजी जुन्या गोष्टी तर मते. आजोबांच्या आठवणी, आजोबांच्या आठवणी लय कसा विस होते. माझ्या मामाच्या गावाला गाव माझ्या मामाचा ग आहे बाई कोकणात, गाव माझ्या मामाचा ग आहे बाई कोकणात. रोज नाही जाता येत, रोज नाही जाता येत आठवते गमनात. माझ्या मामाच्या गावाला चारी बाजूला डोंगर, काजू फणसाच्या बागा आणि आंब्याला मोहर. माझ्या मामाच्या गावाला चारी बाजूला डोंगर, काजू फणसाच्या बागा आणि आंब्याला मोहर. माझ्या मामाच्या गावाला. गाव शहर गावाकडचे गाणे या युट्यूब चॅनेलवर मी माझी कविता सादर करीत आहे. मी तर तुम्ही प्लीज त्याला सबस्क्राईब करा. मी माझी झाडी कविता तुमच्या समोर ठेवली आहे. Thank you.